कुळ हक्कानं प्राप्त झालेल्या जमिनींच्या हयात नसलेल्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्या वारसांचे बनावट आदिवासी प्रमाणपत्र तयार करत संगमनेर खुर्दच्या अशोक नवले या शेतकऱ्याची जमीन हडपण्याचा प्रकार काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तसेच एका माजी जिल्हा परिषद सदस्यानं केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आमची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही तर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा संतप्त झालेल्या अशोक नवले या शेतकऱ्यांना दिलाय. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. संगमनेर खुर्द येथे गेल्या 8 दशकांपासून कुळानं जमीन कब्जात असलेल्या अशोक नवले या शेतकऱ्याची जमीन हडप करण्यासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद माधव कानवडे यांनी बनावट कागदपत्र तयार करून पीडित शेतकऱ्याला दमदाटी करण्यास सुरुवात केली. संबंधितांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नवले यांनी अखेर स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. मात्र तहसीलदार धीरज मांजरे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन नवले यांना दिल्यानंतर त्यांचे कुटुंब शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आले होते. आम्ही तक्रार दाखल करून घेतो असं आश्वासन पोलिसांनी नवले यांना दिलं होतं, परंतु पोलिसांनी संबंधितांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आपण स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं अशोक नवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझी जमीन होती पोळ्याची, तो हातांनी माझ्या आजोबा पडजोबापासून 90 वर्षापासून दावेत आहे. त्या संदर्भात इथं सिव्हिल कोर्टामध्ये पण दावे चालू आहे, गव्हर्नमेंट कोर्टात पण मी अपील केलेलं आहे, तहसीलदार पंत साहेबांकडे मी अपील केलं होतं. तर काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या संगमनेरच्या जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी इतरांमार्फत ते खोटे वारस आणून वारस नोंदी करून त्यांच्याकडून मुख्तारपत्र करून घेतलं आणि माझ्याकडून केस दाखल केली की तू कुळ नाही आहे, पोखरेचं नाव आहे. त्या संदर्भात त्यांनी तहसीलदार केस दाखल केली होती 2021 मध्ये. केस दाखल केली, 1 महिना तर निकाली पण काढली मॅनेजमेंट सगळ्याकडे. आम्हाला युक्तिवाद करायचा पण वेळ नाही दिला. मैत्रांच्या वारस अकाउंटमध्ये घेतली. माझे वकील विठ्ठल गोंडे म्हणून त्यांना कोरोना आले होते त्यावेळेस, पण त्यांना पण युक्तिवाद करायला तारीख नाही दिली आणि घाईघाई निकाल कंटिन्यू करून देऊन टाकला आमच्याबरोबर. पण निकाल दिल्यानंतर एकाच दिवसात माझी नोंदणी करून घेतली आणि नावं ओढून टाकली. नंतर मी प्रांत साहेबांकडे अपील केलं, तिथं मॅटर चाललं. पण नंतर ते मी त्यांनी ती जी ओढली जे खालचा निकाल होता तोच कंटिन्यू करून टाकला. मग मी MIT कॉर्टर औरंगाबादला अपील केलं, तिथं मला स्टे मिळाला. पण 13 तारखेला स्टे मिळाला, नंतर यांनी 8 तारखेला पत खरेदी मागून टाकली त्या जागेची परस्पर. आणि जे मुळात जे मालक आहे ते इथं नव्हतेच, हे यांच्याच लोक आहेत सगळे. इतर याच्या त्याच्या नावाचा वापर करून पैसे गुतवतात आणि त्यांना कुठेही पैसे खाऊन घ्यायचे. आणि माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं. म्हणजे 2-3 एकर जमीन आहे, त्याच्यात खायचं काय, राहायचं काय, जायचं कुठं, असे अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात. आणि आता हे सगळं सिव्हिल मॅटर कायदेशीर भांडण झालं असतं नाही, हे थोडस डायरेक्ट इनडायरेक्ट गावातल्या लोकांना, त्याला 10 लाख देतो, त्याला 20 लाख देतो, आमच्या बाजूने फॉर्म आहे, त्याला ताबा घेण्याचा प्रयत्न करू, असे इनडायरेक्ट नाही का धमक्या दिल्या जातात. किंवा प्रत्यक्ष माणसं येतात पाहिला बा, ठीक आहे तुमचे तिथं नावं नाही उतरवत, तुम्ही कसे राहता, तुम्हाला जावं लागेल इथून वगैरे नाही का, त्याच्यामुळे प्रचंड मानसिक त्रास होत आहेत मला. त्या संदर्भात मी ना प्रशासनाला निवेदन दिलं होतं की आमचं कायदेशीर भांडण झाले, पण हे बाकीचा हे राजकीय जे पुढारी यांचा गैरवापर करून मला मानसिक त्रास देऊ राहिले किंवा ताबा घेण्याचा प्रयत्न करू राहिले, त्या संदर्भात मी प्रशासन निवेदन दिलं होतं की मी जर यांचा बंदोबस्त नाही केला तर 15 ऑगस्टला तहसीलदारांसमोर आत्मदहन करणार. तर तहसीलदार साहेबांनी त्याची दखल घेऊन मला पत्र दिलं, लेटर दिलं की तुम्ही असं काही चुकीचं बाजू उचलू नका, आपण त्याच्यावर उचित कारवाई करू. मला शनिवारी तलाठी मॅडम आणि सरकार मॅडम आमच्या इकडच्या, त्यांनी स्वतः येऊन भेट घेऊन आश्वासन दिलं की असं काही चुकीचं पाणी उचलू नका, आपण त्याच्यात योग्य उचित कारवाई करू. म्हणून तर त्या अहवाल सादर करताय त्या संदर्भात, म्हणजे बोलवणारे माझं किंवा आणि काल येऊन परत गेलं भेट देऊन, तर त्यांनी आश्वासन दिलं की असं काही करू नका म्हणून. आणि आता मी PI मात्रे साहेबांची पण भेट घेतली, तर त्यांनी मला सांगितलं की काळजी करू नका, जर तसं काही प्रॉब्लेम वाटला तर पोलीस रात्रंदिवस तुमच्या म्हणजे कधी फोन केला ते तुमच्या सोयीसाठी उपस्थित होतील, टेन्शन घेऊ नका वगैरे. आणि सिव्हिल मॅटर जर असले तर FIR दाखल करा, तोच म्हणजे सजेशन केलं मला. पुढचं आता तुम्ही ज्या जिल्हा परिषद सदस्याचं नाव नाही घेतलं, जिल्हा परिषद नाव पण घेतलं, मिलिंद माधव कानवडे, ते भांडवल लावतात, त्यांचे माणसं आहेत तालुक्यात फिरलेले आणि अजून पण खूप प्रॉफिट आहे त्यांच्या अशा वादाच्या. त्यांचा धंदाच तो आहे की आमच्या जागा गोरगरिबांच्या जमिनी लुटायचा आणि कोटीने पैसे कमवायचे. मी ही गोष्ट बाळासाहेब थोरा आपले माजी मुख्यमंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरा यांच्या पण कादळ घालणार आहे की तुमचे कार्यकर्ते असे सर्वसामान्य लोकांना त्रास देतात. दांडगशाही
पैशाच्या जोरावर याला विकत घे त्याला विकत घे याला ऑफर दे आमच्या बाजूने पावला पडत नाही हे असे उद्योग पण केले पाहिजे. आणि मी बाळासाहेब साहेबांना पण विनंती करतो की तुम्ही तुमच्या कार्य करताना चौथी समज द्यावी म्हणजे गोरगरीब जनतेच्या बाजूने न्याय मिळेल सगळ्यांना. एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.